नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बॉयलर टेक गुरुजी या चॅनलवरती। तर बॉयलरविषयी अशीच नवनवीन माहिती मराठीमध्ये ऐकण्यासाठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बॉयलर टेक गुरुजी या चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बॉयलरची ओपन टेस्ट कशी घ्यायची व बॉयलरची हायड्रॉलिक टेस्ट कशी घ्यायची। तर मित्रांनो, चला सुरू करूया। तर मित्रांनो, बॉयलरची ओपन टेस्ट करताना प्रथम बॉयलरची सर्व माउंटिंग व फिटिंग खोलून घ्यायची आहे व त्याचे ओव्हर ऑइलिंग करून घ्यायचे आहे। तसेच पूर्ण बॉयलर आतून व बाहेरून साफ करून घ्यायचा, म्हणजेच प्लेट व टुबावरील स्केल खरडून काढणे व टुबांच्या आतून ब्रशिंग करणे हे आपल्याला करून घ्यायचं आहे। ब्रशिंग झाल्याच्यानंतर ते आपले कामं जी करायची आहेत आपल्याला, ते म्हणजे वालाची लॅपिंग करायची आहे, सेफ्टी वॉलची सेटिंग करून ठेवायची आहे, त्याची शीट जर गेलेली असेल काही किंवा त्यामध्ये लिकेज असेल तर ते पूर्ण आपल्याला लिकेज बंद करून घ्यायचं आहे। आपले जे गेज ग्लास ब्लोडाऊन हे सर्व लिकेज आहेत का हे चेक करून व्यवस्थितरित्या आपल्याला बसवून घ्यायचे आहे। बॉयलर इन्स्पेक्टरकडून त्याचे निरीक्षण करून घ्यायचे आहे व पासिंगच्या वेळी काही डिटेक्ट जर आपल्याला आढळला तर त्या कामाची पूर्तता करून घ्यायची आहे। तर त्यानंतर मित्रांनो, इन्स्पेक्टरच्या वेळी कोणते डिटेक्ट आढळतात? तर मित्रांनो, टुबांच्या आतून फिटिंग होणे, प्लेटवरती चरा पडणे ज्याला आपण रेषामध्ये किंवा तडा जाणे, त्यानंतर टूब आत दबणे किंवा टुबावर किंवा टुबामध्ये ते फूग येणे म्हणजेच बल्जिंग होणे, टुबाचे बेल माउथ जे असते त्याचं तोंड, टुबाचं तोंड हे पातळ होणे, तसेच हातोडी मारल्याच्यानंतर त्यामधून आवाज येणे म्हणजेच आवाजामध्ये त्याच्या बदल येणे असे जाणवल्यास टूब बदलावी लागते। कारण पिटिंग ज्यादा होऊन टूब कमकुवत झालेली असते, तसेच बॉयलरच्या पासिंगच्या वेळी आपल्याला जर काही शंका असली तर त्यांच्या निदर्शनास आणून द्यायची आहे व त्याचवेळी त्या कामाची पूर्तता आपल्याला करून घ्यायची आहे, म्हणजेच चालूमध्ये कोणताही धोका आपल्याला होणार नाही। तर मित्रांनो, आता पाहूया की बॉयलरची हायड्रॉलिक टेस्ट ही कशी घ्यायची आहे। तर मित्रांनो, पहिल्यांदा ओपन टेस्टच्या वेळी जी आपण माउंटिंग फिटिंग खोलून घेतली होती ते त्या जागेवर आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे। त्या जागेवरती जोडून घेतल्याच्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी आपल्याला डमी फ्लॅंज लावायची आहे, म्हणजे सेफ्टी वॉलच्या ठिकाणी आपलं लिकेज होऊ शकतं त्यामुळे आपला त्या ठिकाणी डमी फ्लॅंज लावून घ्यायचे आहेत। त्यानंतर बॉयलरचा एअरविंट खोलून पंप चालू करून बॉयलरमध्ये पाणी फुल भरून घ्यायचे आहे व एअरविंटमधून पाणी बाहेर जाऊ द्यावे, म्हणजेच बॉयलरमधील एअर निघून जाईल, नंतर एअरवेंट बंद करायचा आणि तसेच पंप पण आपल्याला बंद करायचा आहे व हायड्रॉलिक पंपाने वर्किंग प्रेशरपेक्षा दीडपट प्रेशर आपल्याला बॉयलरमध्ये घ्यायचं आहे व थोडा वेळ प्रेशर ठेवून आत व बाहेरून वाल व टुबाचं आपल्याला पूर्ण निरीक्षण करायचं आहे, त्यांची तोंड व मॅनहोल चेक करायचं आहे जेणेकरून लिकेज नसावं व प्रेशर जेवढे आपण घेतले होते तेवढेच त्या ठिकाणी जर राहिले तर हायड्रॉलिक टेस्ट ही आपली पूर्ण होते। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली ओपन टेस्ट आणि हायड्रॉलिक टेस्ट ही घेतली जाते। तर मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर आपले कोणी मित्र असतील त्यांनाही शेअर करा। धन्यवाद।